नमस्कार. कन्स्ट्रक्शन ऑफ ग्राइंडिंग व्हील याबाबत आज आपण माहिती मिळवूया. यामध्ये महत्त्वाचे पाच मुद्दे येतात. एक म्हणजे ॲब्रेसिव, नेक्स्ट ग्रेन साईज किंवा ग्रीट, त्यानंतर आहे ग्रेड, त्यानंतर स्ट्रक्चर आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे बॉन्ड. तर यामधील आपण ॲब्रेसिवची माहिती मिळवलेलीच आहे. ॲब्रेसिव दोन प्रकारचे असतात, एक नॅचरल ॲब्रेसिव, दुसरं आहे आर्टिफिशियल ॲब्रेसिव. नॅचरल ॲब्रेसिवचा वापर अतिशय कमी प्रमाणात केला जातो, आर्टिफिशियल ॲब्रेसिवचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. हार्ड मटेरियल ग्राइंडिंगसाठी सुद्धा केला जातो. आर्टिफिशियलमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडचे ग्राइंडिंग व्हील्स असतात, तसंच सिलिकॉन कार्बाईडचे ॲब्रेसिव असलेले ग्राइंडिंग व्हील्स असतात. ठीक आहे, तर पुढचा मुद्दा म्हणजे ग्रेन साईज अर्थात ग्रीट साईज. तर ग्राइंडिंग व्हील बनवताना मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲब्रेसिवचा वापर केला जातो. तर ॲब्रेसिव हे काय असतात, एक मोठा दगड असतो वेगवेगळ्या साईजमध्ये. तर त्या दगडाला हॅमरिंग करून त्याचे काय केले जातात, तुकडे केले जातात दगडाचे, म्हणजेच ॲब्रेसिवचे तुकडे केले जातात. आणि ह्या तुकड्यांपासून ग्राइंडिंग व्हील बनवलं जातं एका विशिष्ट प्रोसेसने. त्या साच्यामध्ये त्या ग्राइंडिंग व्हीलचे तुकडे टाकून त्याच्यामध्ये इतर सर्व आवश्यक घटक यांचं मिश्रण करून बॉन्ड टाकून त्याला फर्नेसमध्ये गरम करून त्याला व्हीलचा आकार दिला जातो. ठीक आहे, तर हे जे व्हील बनवताना जे ॲब्रेसिवचे तुकडे वापरले ते किती साईजचे वापरलेत, म्हणजेच त्याचे ग्रेन साईज काय आहे ते लक्षात येते. आता हे जे तुकडे जे आहे म्हणजे ॲब्रेसिवचे तुकडे ते किती साईजचे, म्हणजे काय प्रत्येक तुकडा काय मोजून टाकणार आहेत का, नाही. जसं आपण तुम्ही बघत असतील जेव्हा बांधकाम करतात, जेव्हा घराचं काम सुरू असते तेव्हा प्लास्टर केलं जाते किंवा ब्रिक वर्क म्हणजे विटांचं बांधकाम केलं जाते. आणि ते बांधकाम करताना त्याच्यामध्ये सिमेंटमध्ये मिक्स करण्यासाठी रेती वापरली जाते, बरोबर. तर जेव्हा विटांचं बांधकाम चालू असताना जी रेती वापरली जाते तशीच रेती प्लास्टर करताना वापरली जाते का, नाही. तर जेव्हा विटांचं बांधकाम सुरू असते तेव्हा जी रेती असते ती मोठ्या आकाराची असते आणि प्लास्टरच्या वेळी ती रेती बारीक आकाराची घेतात. मग हे बारीक आकार आणि मोठे आकार कसे वेगळे केले, तर त्यासाठी चाळणी वापरली जाते. तुम्ही पाहिलं असेल की एका पोलवरती अशी एक चाळणी ठेवली जाते आणि त्याच्यावरती असे तारा विणलेले असतात आणि त्या प्रत्येकाचे छिद्र असतात ते छिद्र सारख्या साईजचे असतात आणि ह्याच्यावरती काय केलं जाते, ती रेती टाकली जाते आणि छिद्रातून जे आरपार जाणार आहे ते रेतीचे कण किंवा वाळूचे कण, तर ही रेती आपण काय करतो वापरली जाते. आणि ह्याच्यावरची जी रेती राहिलेली आहे ह्या जाळीच्या वरती राहिली ती बांधकामासाठी म्हणजे विटांच्या कामासाठी रेती वापरली जाते. आणि ही जे चाळणीतून खाली पडलेली जी रेती आहे ती या रेतीपेक्षा लहान साईजची असते. अगदी त्याचप्रमाणे ॲब्रेसिवची विभागणी करताना सुद्धा काय केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या तयार केलेल्या आहेत. बघा, मी काही चाळण्यांचे ड्रॉइंग दाखवतो, थोडक्यात तुम्हाला त्यावरून आयडिया येईल की काय असते. आता बघा, मी इथे चार प्रकारच्या चाळण्या तयार केलेल्या आहेत. चाळणी म्हणजेच काय की त्याला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे, सीव, सीव, एस आय ई व्ही ई, सीव. सीव म्हणजे काय, तर चाळणी. ठीक आहे, तर हे जे ॲब्रेसिवचे दगड आहेत किंवा ॲब्रेसिवचे हे जे तुकडे आहेत ह्या चाळणीतून चाळले जातात. तर आता ग्रेन साईज आणि ग्रेट साईज ह्याच्यामध्ये चार प्रकार येतात, ग्रेन साईज किंवा ग्रीट. तर चार, यामध्ये चार प्रकार आहेत. सर्वप्रथम कोर्स, त्यानंतर मीडियम, त्यानंतर फाईन आणि अजून व्हेरी फाईन. आता कोर्स ग्रेन म्हणजे काय, की हे कोर्स ग्रेन असलेलं व्हील म्हणजे काय असणार आहे, की त्या व्हीलमध्ये जे ॲब्रेसिव असतील ते काय असणार आहे, मोठे असणार आहे, बरोबर. त्यानंतर मीडियम व्हीलमध्ये जे ॲब्रेसिव असतील ते ह्या कोर्सपेक्षा काय असणार आहे, लहान किंवा म्हणजे स्मॉल असणार आहे. मीडियम ॲब्रेसिव किंवा मीडियम ग्रेन असलेले व्हीलमध्ये
कोर्सपेक्षा त्याचे जे ॲब्रेसिव आहेत, कोर्स व्हीलमध्ये जे ॲब्रेसिव असतात त्याच्यापेक्षा मीडियममध्ये लहान असणार आहे. तसंच त्याचप्रमाणे फाईनमध्ये त्यापेक्षाही आणखीन लहान आणि व्हेरी फाईनमध्ये आणखीनच लहान. बरोबर, म्हणजेच काय की ग्रेन साईज हे चार विभागात, चार त्याचे गट पाडलेले आहेत, कोर्स, मीडियम, फाईन, व्हेरी फाईन. आणि हे चार गट ते नंबरद्वारे दर्शवले जातात. कशाद्वारे दर्शवले जातात? नंबर. परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो, हाऊ ग्रेन साईज इज स्पेसिफाईड बाय नंबर, लेटर किंवा काही दुसरे काहीतरी ऑप्शन टाकून देतील. तर ग्रेन साईज हे काय नंबरने दर्शविले जाते. तर नंबर कोणते? कोर्स ग्रेनमध्ये 10 ते 24, म्हणजे 10 ते 24 म्हणजे 10, 12, 14, 20, 24. त्यानंतर मीडियममध्ये 30 ते 60, 30 ते 60 ह्याच्यामध्ये 30, 36, 46, 54, 60. त्यानंतर फाईनमध्ये ह्यापेक्षा आकडा मोठा होणार की लहान होणार? मोठा होणार. तर या फाईनमध्ये 80 पासून स्टार्ट होतात, 80, 100, 120, 150, 180. व्हेरी फाईनमध्ये हाच आकडा आणखीन मोठा होणार आहे, 220, 240, 280, 320, 400, 500, 600. याप्रमाणे हे आकडे काय होणार? वाढत गेले. आता आकडे वाढत गेले याचा अर्थ काय की मगाशी म्हटलं की इकडे चार चाळणे आहेत. तर सर्वात कोर्समध्ये कोणती चाळणी वापरली जाईल? तर जी ज्या चाळणीमध्ये छिद्र मोठी मोठी असतील, ही मोठी चाळणी आहे ना, याचे छिद्र मोठे आहेत याचा अर्थ काय होणार आहे, ह्याच्यामधून जे कण वरती राहणार आहेत, ह्या चाळणीच्या वरती जे कण राहणार आहेत ते मोठ्या साईजचे राहणार आहेत, आणि ते आपण काय करणार? कोर्स व्हील बनवताना वापरणार. बरोबर, आता ह्या चाळणीमधून खाली पडलेले ॲब्रेसिव हे पुन्हा दुसऱ्या चाळणीत चाळणार आहेत. बरोबर, आता ह्या चाळणीत चाळताना पुन्हा या चाळणीत वरती राहिलेले ॲब्रेसिव मीडियमसाठी वापरणार, आणि असाच हा क्रम चालू ठेवतात. बरोबर, म्हणजे सर्वात शेवटच्या फाईन चाळणीमधून चाळलेले ॲब्रेसिव हे सर्वात बारीक राहतील आणि ते व्हेरी फाईनमध्ये टाकले जाणार. बरोबर, म्हणजे जसजसं ॲब्रेसिवचे कण लहान लहान होत गेले तसतसं ते तुमचं व्हील कसं झालं? स्मूथ होत गेलं. आता कोर्स व्हील, कोर्स व्हीलमध्ये काय केलं जाणार आहे की हे कोर्स व्हीलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सर्वात मोठ्या साईजचे ॲब्रेसिव असणार, 10, 12, 14, 20, 24. म्हणजेच काय की ही जी समजा आता मी चाळणी दाखवली, ह्या चाळणीचं मी समजा 1 इंच बाय 1 इंच किंवा 25 mm बाय 25 mm चाळणीचा भाग घेतला, तर त्याच्यामध्ये जी छिद्रांची संख्या असेल ती 10 ते 24 पर्यंत असू शकते. सेम तीच पोझिशन मीडियम व्हीलमध्ये 25 बाय 25 स्क्वेअरमध्ये 30 ते 60 पर्यंत छिद्र असली. ठीक आहे, तर कोर्स व्हीलचा वापर, जसं नावामध्येच कोर्स लिहिलेलं आहे तसंच काय, कोर्स व्हीलचा वापर फास्ट मटेरियल ग्राइंडिंग करण्यासाठी होतो. यामधील प्रत्येक व्हीलचा वापर वेगवेगळ्या उद्देशासाठी वापर केला जातो. तर कोर्स व्हीलचा वापर फास्ट मटेरियल रिमूव्हिंग, म्हणजे एखाद्या जॉबवरती आपल्याला भरपूर मटेरियल काढायचं असेल तर अशा ठिकाणी कोर्स व्हीलचा वापर केला जातो. यामध्ये तोटा काय आहे की बघा, तरी मेटल रिमूव्हिंग फास्ट होणार आहे परंतु फिनिशिंग रफ येणार आहे. जिथे तुम्हाला जास्त ॲक्युरेसीची आवश्यकता नसेल किंवा फिनिशिंगची आवश्यकता नसेल तिथे आपण काय करणार आहेत? कोर्स व्हीलचा वापर करणार आहेत. त्यानंतर मीडियम व्हीलचा वापर जनरल कामासाठी, आपण जे सर्वसाधारणपणे वर्कशॉपमध्ये जे व्हील वापरतो ते मीडियम ग्रेन साईज असलेलं व्हील असते. तर याचा वापर जनरल कामासाठी केला जातो, जिथे जनरल फिनिशिंगची आवश्यकता असते, साधारण फिनिशिंग असेल तरी तुम्हाला पुरेसं आहे, अशा ठिकाणी आपण मीडियम व्हीलचा वापर केला जातो. आता फाईन व्हील, फाईन ग्रेन साईज असलेलं व्हीलचा वापर कुठे केला जातो? जिथे एखाद्या जॉबवरील मटेरियलचा थर खूपच कमी प्रमाणात काढायचा आहे, त्या जॉबला फिनिशिंगचीसुद्धा आवश्यकता आहे आणि अचूक साईजमध्ये जर बनवायचं असेल तर आपण फाईन ग्रेन असलेलं व्हील वापरणार आहे. त्यानंतर व्हेरी फाईन असलेलं व्हील कुठे वापरणार आहे? तर जिथे अतिशय जास्त ॲक्युरेसीमध्ये काम करायचं आहे आणि अतिशय कमी प्रमाणातलं मटेरियल काढायचं आहे तर त्या ठिकाणी व्हेरी फाईन ग्रेन असलेलं व्हील आपण वापरणार आहोत. ठीक आहे, समजला हा पॉईंट मित्रांनो की कन्स्ट्रक्शन ऑफ ग्राइंडिंग व्हीलमध्ये
ग्रेन साइज म्हणजे काय ग्रीट, आणि हे कशाने दर्शवले जातात, नंबरने। तर हे ग्रेन साइज ची विभागणी चार भागात केलेली दिसते, कोर्स, मीडियम, फाइन, व्हेरी फाइन। कोर्स व्हीलचा वापर कधी केला जातो, जेव्हा आपल्याला जास्त प्रमाणातलं मटेरियल काढायचं असते आणि जास्त फिनिशिंगची आवश्यकता नसते, अशा ठिकाणी कोर्स व्हीलचा वापर केला जातो। मीडियम ग्रेन साइज असलेला आपण ग्राइंडिंग व्हील कधी वापरणार आहेत, जनरल पर्पजसाठी, म्हणजे जनरल वर्क, ग्राइंडिंग, सरफेस ग्राइंडिंग किंवा सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, अशा जनरल कामासाठी आपण मीडियम व्हीलचा वापर केला जातो, जिथे फिनिशिंगसुद्धा ठीक आहे, म्हणजे कोर्स व्हीलपेक्षा जरा जास्त फिनिशिंगची आवश्यकता असेल अशा ठिकाणी मीडियम व्हीलचा वापर केला जातो। फाईन व्हीलचा वापर जिथे अत्यंत कमी प्रमाणात मटेरियल काढून त्या जॉबची साईजसुद्धा अचूक पाहिजे आणि फिनिशिंगसुद्धा चांगली पाहिजे अशा ठिकाणी फाईन व्हीलचा वापर केला जातो। व्हेरी फाईन व्हीलचा वापर जिथे फाईन व्हीलपेक्षाही जास्त ॲक्युरेसीचं काम असणार आहे, जास्त फिनिशिंगची आवश्यकता असते, तिथे व्हेरी फाईन व्हीलचा वापर केला जाणार आहे, ठीक आहे। आणि हे प्रत्येक ग्रेन साईजमध्ये, जसं कोर्स ग्रेन, मीडियम ग्रेन, फाईन ग्रेन, व्हेरी फाईन ग्रेनमध्ये हे चाळणीतल्या होलची संख्या दर्शवलेली आहे। कोर्समध्ये 10 ते 24, मीडियममध्ये 30 ते 60, फाईनमध्ये 80 ते 180 आणि व्हेरी फाईनमध्ये 220 ते 600 पर्यंत ग्रेन साईज असलेले किंवा नंबर्स असलेले एब्रेसिव वापरले जातात, ठीक आहे, ओके, बाय।